नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग। तर आज आपण निघालो आहे आपल्या कामाच्या निमित्ताने लोणावळ्याकडे। तर आत्ता आहे पुण्याच्या बाहेर, सकाळचे 7:15 वाजले जवळपास। भक्तिशक्तीच्या पुढं आलं आत्ता आणि आता इथून थांबलो होतो आणि आता इथून पुढं निघूया आपण। वातावरणात एवढी थंडी आहे की आत्ता 8 वाजले तरी एवढं थंड वाटत होतं, म्हणून एकदम निवांत आलो। आता जवळपास 8 वाजले आणि आता इथून आपल्याला जायचं आहे लोणावळा गावातून लेफ्ट साईडला, तिथून आपल्याला जायचं आंबे वॅली या ठिकाणी। अतिशय शांत आणि सुंदर जागा आहे। आपण निघालो आहे आंबेवालीच्या रोडला, हा रोड जातो आंबेवालीकडे। गावातून आलो मी आत्ता इथे। रोड खूप छान आहेत आणि शांतता तर भयानक शांत। तर आपण आत्ता आलो आहे या यू टर्नला आणि इथून काहीच किलोमीटरवरती हा छोटासा घाट लागतो पुढे। हा छोट्याशा घाटनंतर आपल्याला राईट आंबेवली लागणार आहे। बरीच थंडी आहे त्याच्यामुळं थोडंसं उन्हाला शेकासाठी थांबलो होतो आणि या इकडं पाठीमागं गेलो होतो, तिकडं सगळा बाटल्यांचा खत पडलेला आहे त्याच्यामुळं मी जास्त आतमध्ये नाही गेलो। चुकून आपल्या टायरमध्ये एखादा काचेचा तुकडा वगैरे गेला तर आपली गाडी पंक्चर व्हायची शक्यता आहे, म्हणून जास्त रिस्क नको। पुण्याच्या आसपास आहे आपण असं वाटत नाही, कारण पुण्याच्या आसपास जेव्हा तुम्ही येता या डोंगरामध्ये तर एवढं छान फीलिंग वाटतं तुम्हाला की तुम्ही इकडं वाहतो, शेतकरी कसा नांगरतो आहे, म्हणजे एकदम रॉ फील येतो तुम्हाला, एकदम असा टचिंग फील येतो। म्हणजे जिथे तुम्हाला खरं गाव काय असतं ते बघायला मिळतं। हे बघा, हे आदिवासी लोक, हा डोंगर, इकडं अजून पण बरेच असे झोपडे आहेत जुन्या टाईपमधल्या, जुने घरं आहेत, ते बघितल्यानंतर तुम्हाला 100% असं वाटतं की आपण अजून पण गावाकडंच आहे, इकडे आदिवासी भागामध्ये गेल्यासारखं वाटतं। सुरू होतं आहे या इकडच्या एंडपर्यंत किल्ला आहे। किल्ल्याचा एवढा मोठा भाग आहे तो खालून एवढा मोठा वाटतो म्हटल्यानंतर वरतून किती मोठा वाटत असेल बघूया। उद्या जमलं तर मी नक्की तिथं भेट देईल। ऑफिशियली इथून आंबे वॅली आता चालू झालेला आहे तर इथून आपण आतमध्ये जातोय। आता हे आहे आंबेवालीची एंट्री। तर मित्रांनो, हे आहे आमचं कॉटेज जिथं आम्ही काल रात्री स्टे केला होता आणि हे आहेत दुसरे कॉटेज। सगळीकडे तुम्हाला फक्त कॉटेज आणि झाडच बघायला मिळतील।
सकाळ झाली, ती आंबे व्हॅलीच्या या सुंदर लोकेशनमधून तुम्हाला लोकेशन दाखवतो एक मिनटं. तर हे आहे आंबे व्हॅलीचे रिसॉर्टमधील काही बंगलोज म्हणू शकतो आपण याला. तर असे सर्व बंगलोज तुम्ही जे बघताय हे बरेच आहेत, म्हणजे जवळपास 50-60 वरती या ठिकाणी आहेत. इकडं सगळीकडे बघचाल तुम्ही तर सर्व ठिकाणी तुम्हाला बंगलोज बघायला मिळतील. सकाळचे 1:15 वाजले आत्ता. या ठिकाणी सगळं ओलं झालेलं आहे कारण इथं थंडी खूप आहे, तर झाडं वगैरे पण त्यातून पाणी पडत आहे. त्या साईडला डोंगर दिसत आहेत, इकडं सगळं धुकं तयार झालेलं आहे सगळं असं इथून दिसत आहे मला. ते बघा तो डोंगर दिसत आहे, तिथे सगळं धुकं तयार झालं आहे दिसतं ते सगळं धुकं आहे. ओके, तर हा आपला रूमचा एंट्री पॉईंट आहे आणि इथून आपलं कॉटेज चालू होतं. आपलं कॉटेज सेम असंच आहे, डबल फ्लोअर. तरी बाल्कनी मस्त बाल्कनी आहे, दोन माणसं मस्त चिल करू शकतात इथे. तुम्हाला आतमधली रूम दाखवतो कशी आहे. एकच मोठी रूम मिळेल ते तुम्हाला, तर अशी डबल बेडवाली रूम मिळेल तुम्हाला. ए सी वगैरे आहे, टी व्ही आहे, इकडे सोफा वगैरे आहे. खालच्या फ्लोअरवरून यावं लागतं आपल्याला, आम्ही आत्ता वरच्या फ्लोअरला आहे. खालून तुम्हाला असा फ्लोअर बघायला मिळेल आणि या फ्लोअरने आपण वरती येतो. तर इकडून पण अशी एक विंडो दिलेली, इकडून पण आपण बाहेर असा व्ह्यू बघू शकतो. प्रत्येक बंगलोच्या पाठीमागे एवढी एवढी जागा सोडलेली आणि पाठीमागं डोंगरच आहे, त्याच्या पाठीमागं डोंगर आहे. रूमच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला छान मस्त वाटेल, मस्त ॲम्बियन्स लाईट वगैरे आहेत. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या लाईट्स वगैरे दिलेल्या आहेत, काही असे स्टँड दिलेले आहेत कपडे वगैरे अडकवायसाठी. लक्झरी फिलिंग आहे सगळं, ए सी वगैरे आहे. बाथरूम पण याचं एकदम लॅविश बाथरूम दिलेलं आहे. तुम्ही बाथरूमच्या आतमध्ये ज्यावेळेस येता त्यावेळेस तुम्हाला एवढं मोठं बाथरूम बघायला मिळतं, एवढं मोठं बाथरूम. या साईडला इकडं बाथ सेक्शन आहे, या साईडला कबड आहे, लॉकर पण दिलेलं आहे त्याच्यामध्ये, इस्त्री पण दिली आहे, आयन. बस एवढं काही तुम्हाला रूममध्ये मिळतं. इथलं जे कॉस्टिंग आहे ते जवळपास 10-12 हजार रुपयाच्या आसपास आहे, 10-12 हजार रुपये पर नाईट, जिथे तुम्हाला ब्रेकफास्ट वगैरे इन्क्लुडेड असतो आणि आय थिंक काही ठिकाणी ॲक्सेस पण असतो. सगळ्या ठिकाणी नाही, काही ठिकाणी ॲक्सेस असतो, बाकी ठिकाणी तुम्ही परमिशन घेऊन जाऊ शकता. तर मित्रांनो, हे आहे इथलं मेनू कार्ड. तुम्ही तुमच्या रूममध्ये जेवण वगैरे, चहा, कॉफी, नाश्ता, हे सगळ्या गोष्टी मागू शकता. तर इथले रेट तुम्ही बघाल की कसे रेट दिलेले आहेत. तुम्हाला चहा कॉफी जरी घ्यायची असेल तर 250 रुपये रेट आहे. आंबेवालीतून आपल्या पॉईंटपासून आपण आत्ता निघालेलो आहे, तर आता आपण चाललो आहे खाली आंबेवाली एक्सप्लोअर करायला. बघूया कुठे कुठे काय काय बघायला मिळते. आंबेवाली फार मोठं आहे, तर इथं एक्सप्लोअर करायला तुम्हाला तुमचं स्वतःचं वाहन लागेल. तुम्हाला पहिले इथं बुकिंग असल्याशिवाय तुम्हाला आतमध्ये एंट्री नाही मिळणार. जर बुकिंग वगैरे असेल तर तुम्हाला आतमध्ये एंट्री मिळेल, अदरवाईज तुम्ही आतमध्ये येऊ पण नाही शकत. तर आतमध्ये फिरायला तुम्हाला त्यांची गाडीही मिळते आंबेवालीची, आणि तुम्ही स्वतःच्या वाहनाने पण ट्रॅव्हल करू शकता. काही लोक म्हणतात इथं आल्यानंतर युरोपचा फील येतो, वाटतं थोडंसं बघून छान, पण अगदीच काही युरोपचा फील नाही येत.
चांगली डेव्हलप केलेली सिटी. ओके, तर इथं आहेत सगळ्यात फेमस हे झोपाळे आणि इथं बरेच लोक येऊन फोटो काढतात. त्यातलाच हा एक पॉईंट आहे, इथं आपण पण फोटो काढूया. खूप जास्त सुंदर, छान मेंटेन केलेलं आहे या साईडला आणि अजून चांगली ग्रीनरी पण आहे. तर आपण आत्ता पोहोचलेलो आहे या झोपाळ्यांपाशी आणि असं सगळं वातावरण आहे आत्ता. इथं मस्त ग्रीनरी आहे. पाठीमागं तिकडं दिसतोय तो आपला कोरीगडचा किल्ला आहे. इकडं सगळं जंगल आहे आणि या साईडला इथं डॅम आहे, सगळं पाणी अडवलेलं आहे. त्या ब्रिजवरून आपण पलीकडं जाऊ शकतो. तिकडं गोल्फ कोर्स वगैरे आहे, क्रिकेटचं ग्राउंड आहे, काही हॉटेल्स आहेत, बरंच काही आहे. तर आपण आत्ता हे बघण्यासाठी थांबलो होतो. मस्त सीन आहे इथलं, पावसाळ्यात इथं नक्की आनंद घ्या कधी या साईडला आले तर. छान वाटतं म्हणजे इथं थंड हवा येते आणि तुम्हाला उन्हाळ्यात आहे आपण अजून असं वाटणार नाही. बिलकुल थंड हवेचा फील येतो इथं सगळा. काही नर्सरीज वगैरे आहेत बहुतेक, गार्डन वगैरे केलेलं आहे त्यांनी. मोटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी इथं केली जाते, तर असे काही लोक त्याचा आनंद घेतात. तुम्हीही येऊ शकता, तुम्ही या साईडला येऊ शकता आणि तिथं त्या साईडला जिथं पॉईंट आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तिथं बुकिंग वगैरे करू शकता. तर इथून हा ब्रिजचा व्ह्यू दिसतोय. हा रात्री फार छान दिसतो, लाईट वगैरे सोडलेले त्यामुळं, आणि बाकी वेळेस तर तो असा नॉर्मल दिसतो डे लाईटमध्ये. आता या ब्रिजवरून पलीकडे जाऊया, पलीकडे बघूया आपण काय काय बघायला मिळते आपल्याला. वा मस्त वाटतंय, खूप छान पाणी आहे. पाणी इथं अडवून धरलेलं आहे. इकडच्या साईडला बघता तिकडे काही पाणी नाही आहे. या ब्रिजवरती थांबायला परमिशन नसते, अलाउड नाही आहे, त्यामुळे आपण थांबत नाही आहे. नाही तर आपण इथंही फोटो काढले असतो. हे आहे बोट गार्डन. तर या ठिकाणी तुम्हाला सगळे वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी करायला मिळतील. तर तो तिकडे जो रोड गेला आहे त्या तिकडे आतमध्ये सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. आणि आत्ता मी तर इथं सगळं असा सीन आहे, मस्त सीन आहे, बघून छान वाटलं. खूप पीसफुल आहे जागा. सगळीकडं फक्त तुम्हाला इकडं घनदाट झाडी आणि पाणी, स्वच्छ पाणी. पाणी पण खूप स्वच्छ आहे, खाली पण जाऊ शकतो आपण, काही प्रॉब्लेम नाही. निसर्गाने समृद्ध भरलेलं असं सगळं हे ठिकाण खूप छान आहे. मजा आली बघून. आणि आतमध्ये ॲक्सेस पण चांगला आहे, सगळीकडं रोड वगैरे भरपूर आहेत. फक्त तुम्ही एकतर त्यांची गाडी घ्या किंवा तुमची स्वतःची गाडी घेऊन या, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी कन्व्हिनियंट पडतील. तर असा काही व्ह्यू आहे या साईडनी. समोर जो दिसतोय तो तुम्हाला कोरीगडचा किल्ला दिसतोय आणि हे सगळं पाणी वगैरे या साईडला तुम्हाला बघायला भेटेल. पाठीमागं मोटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी आणि गार्डन वगैरे आहे. मस्त एरिया आहे सगळा. पाणी भरपूर अडवलेलं आहे, त्याच्यामुळं पाणी सगळं स्वच्छ आणि सुंदर आहे. आणि पाणीसाठा मला वाटतं बारमाही असेल इथला. तर जे पाठीमागं तुम्ही बघताय ते सगळे जे विलाज आहेत, तर त्याला आतमध्ये जायला तुम्हाला कुठलीही कार अलाउड नाही आहे. तर तिथं फक्त त्यांच्याच कार जातात आणि बाकी वेळेस तुम्हाला तुमच्या गाड्या अशा पार्क करायला लागतात. आणि वूड पिकर नावाचं हे रेस्टॉरंट आहे, तर इथंच तुम्हाला गाड्या तुमच्या पार्क करून तिथे कार्ट आहे, तर ते कार्ड घेऊन तुम्हाला तुमच्या रूमपर्यंत जावं लागतं. आंबेवलीचा हा व्हिडिओ आपला इथं समाप्त होत आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपला व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.